आपण पाहतोय एकीकडे राज्यामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आणि त्याच अनुषंगाने राज्यात सुद्धा योग्य ती खबरदारी घेतली जाते आणि त्या काल मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये सध्या ही दृश्य आपण पाहतोय त्यावरून आपल्याला दिसते की किती गर्दी मुंबईच्या दादर इथल्या मार्केटमध्ये आहे. राज्यात नवे निर्बंध लागू झालेत आणि पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत राज्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. मात्र ही दादर मार्केटमधली परिस्थिती आपण पाहतोय या आदेशांचं उल्लंघन होताना आपल्याला सध्या तरी दिसतंय. तर या नव्या नियमावलीमध्ये नेमके कोणते नियम आहेत ते आपण पाहतोय. सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी असणार आहे. रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असेल. शाळा महाविद्यालय 15 फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहेत. एकूणच सध्या मुंबईतल्या दादर मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. सूरज, दादर मार्केटमध्ये तू आहेस, तुझ्या मागे जी गर्दी दिसतीये, जमावबंदीचे आदेश काल मध्यरात्रीपासून लागू झालेत मात्र इथे पूर्णपणे याचा फज्जा उडालेला दिसतोय. नक्कीच भूषण, आपण पाहिलं तर संचारबंदी बरोबर जमावबंदीचे आदेश हे पोलिसांकडनं दिलेले आहेत. राज्यात आजपासून नियमांची अंमलबजावणी देखील केली जाणार आहे. मात्र माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळत आहे, तर अनेकांच्या तोंडाला मास्क देखील नाही आहे. त्यामुळे हीच गर्दी भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढवण्यास मदत ठरू शकते. तर दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहू शकता, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक जमलेले असताना देखील पोलीस त्याचबरोबर पालिका प्रशासन या ठिकाणी का कारवाई करत नाही असा प्रश्न आहे. एकीकडे पालिकेचेच कर्मचारी नियमांचे पालन करण्यास सांगत असतात, तर दुसरीकडे या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी दिसून येत नाहीत, ही गर्दी रोखत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हीच गर्दी भविष्यात त्यांची डोकेदुखी ठरू शकते. आपण पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, अशात ओमायक्रॉनचा देखील धोका आहे आणि या धोक्यामध्येच ही गर्दी नक्की चिंतेची बाब ठरू शकते. मोठ्या प्रमाणात दादरच्या फुल मार्केटमध्ये नागरिकांनी गर्दी केलेली आहे, मास्क लावत नाही आहेत. त्यामुळे या ठिकाणी जर कोरोना रुग्णांची संख्या भविष्यात वाढली तर ही गर्दी त्याला कारणीभूत ठरू शकते. अगदी खरे सूरज, ही गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकते. अतिशय घातक खरं तर हा सगळा प्रकार आहे. जिथे जमावबंदीचे आदेश लागू आहेत तिथे आज आपण ही गर्दी पाहतोय. अतिशय खेदजनक खरं तर ही बाब आहे की जिथे सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतीय तिथे आपणच आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे, समाजाची काळजी घेतली पाहिजे, मात्र असं होताना दिसत नाहीये. तुर्तास धन्यवाद सूरज या सविस्तर माहितीसाठी.